बीड लोकसभेच्या निवडणुकीकरता महायुतीच्या उमेदवार सौ पंकजाताई मुंडे या उभ्या आहेत. मी गेवराई विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना गेवराईच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं ही मी आज या निमित्तानं तुम्हाला विनंती करतो. माझा विश्वास आहे की उद्या केंद्रात गेवराई विधानसभा मतदारसंघ जो दुष्काळी मतदारसंघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या मतदारसंघाला न्याय देण्यासाठी ते निश्चितरित्या काम करतील अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो. अनेक प्रश्न आहेत. सिन्फाना खोऱ्यातील बॅरेजेसच्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो लवकर निकाली लावतील. साधारण 7 बॅरेजेस आहेत, राक्षसभोनचा 8वा आणि नामलगावचा 9. असे हे 9 बॅरेजेस जर काही यांची कामं जर काही मंजूर केली लवकर तर मला वाटतं गेवराईच्या दृष्टिकोनातनं तो एक आपण ज्याला म्हणतो तो एक टर्निंग पॉईंट असेल. आणि म्हणून महायुतीच्या उमेदवार जे पंकजाताई आहेत अतिशय अनुभवी आहेत. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि एक प्रदीर्घ अशा प्रकारचा त्यांचा संसदीय कामकाजाचा अनुभव आहे. आणि म्हणून ते खासदार म्हणून या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व देशाच्या सर्वोच्च पंचायतीमध्ये करत असताना गेवराई आणि बीड जिल्ह्याला न्याय देतील अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो. परत एकदा अगदी सगळ्यांनी ही निवडणूक जातीपातीच्या पलीकडे जाऊन या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजाताईंना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावं ही विनंती करतो. बुला रहा है हिमालय सह्याद्री के चोटी को, जनता जरूर जिताएगी बीड के बेटी को.